विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये तुम्ही हे विस्तार सूत्र अभ्यासलेलं आहे. या विस्तार सूत्रामध्ये तुम्ही कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार हा होतो हे अभ्यासलेलं आहे आणि त्यावरची उदाहरणे देखील सोडवलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत की दोन घन संख्या त्यांची आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा त्यांचे अवयव कसे पाडायचे. तर हेच सूत्र जे तुम्हाला तुम्ही मागच्या पाठामध्ये शिकलेले आहात त्याला सोपे रूप दिल्यास तुम्हाला मिळेल ए घन अधिक बी घन बरोबर ए वजा बी पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग अशा स्वरूपाचं तुम्हाला सूत्र मिळणार आहे. म्हणून दोन घनांची बेरीज करताना तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे. फक्त हे सूत्र अभ्यासताना पहिल्या कंसामध्ये वजा चिन्ह येतं, ऋण चिन्ह येतं, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. विद्यार्थ्यांनो, मागील पाठामध्ये तुम्ही विस्तार सूत्रे अभ्यासलेली आहेत, त्यामध्ये तुम्ही हे विस्तार सूत्र अभ्यासलेलं आहे ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन. या सूत्राचा तुम्ही मागील पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. याच सूत्राला तुम्ही जर पुढे सोपं रूप दिलं तर तुम्हाला ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग अशा स्वरूपाचं सूत्र मिळणार आहे. तर तुम्हाला इथे बघा, इथे तुम्हाला एचा घन अधिक बीचा घन हे सूत्र आहे, म्हणजे इथे दोन घनांची बेरीज दिलेली आहे. जेव्हा आपण दोन घनांची बेरीज करतो आणि त्याचे अवयव तुम्हाला शोधायला सांगितलेले असतात तेव्हा तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे. फक्त इथे काळजीपूर्वक ध्यानात ठेवायचं आहे, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी, इथे वजा चिन्ह येतं, ऋण चिन्ह येतं, हे तुम्हाला जाणीवपूर्वक ध्यानात ठेवायचं आहे. आत्ताच आपण दोन घनांच्या बेरजेचे अवयव कसे शोधायचे याचं सूत्र अभ्यासलं. आता आपण त्यावरील पहिले उदाहरण बघूयात. उदाहरण आहे एक्स घन अधिक 64 वाय घन. तर आपण ते सोडवूयात. एक्स घन अधिक 64 घनमूळ आहे 4 आणि वाय घनचे घनमूळ आहे वाय कंसाचा घन, अशा स्वरूपात त्याचं फक्त आपण रूपांतर करून घेऊयात. आता आपण जे सूत्र अभ्यासलेलं आहे त्या सूत्राचा इथे वापर करायचा आहे. मी पहिल्यांदा हे सूत्र इथे लिहितोय. तर आपलं सूत्र होतं ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. तर आपल्याला इथे बघा, ही ह्या राशीमध्ये आपण जी इथे दुसऱ्या पायरीवरती जी राशी लिहिलेली आहे त्या राशीमध्ये पहिलं पद आहे एक्स घन आणि दुसरे पद आहे 4y. तर या सूत्राशी त्याचं कंपॅरिझन करायचं आहे, तुलना करायची आहे. मग यामध्ये ए ऐवजी तुम्हाला पहिले पद टाकायचे आहे आणि बी ऐवजी तुम्हाला दुसरे पद म्हणजे 4y टाकायचे आहे. तर आपण टाकूयात या सूत्रामध्ये या किमती टाकूयात. तर मिळणार आहे तुम्हाला एक्स अधिक 4y पहिला कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये एक्सचा वर्ग वजा पहिले पद एक्स दुसरे पद 4y अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, इथे दुसरं पद आहे 4y. आपण इकडे चौकटी कंस करून घेऊयात. दुसरे पद आहे 4y, 4y चा वर्ग चौकटी कंस पूर्ण. आता आपण हे पुन्हा सोडवून घेऊयात. x अधिक 4y पहिला कंस पूर्ण, इथे आता x चा वर्ग x वर्ग, इथे सहगुणक एक्सला सहगुणक नाही आहे, वायला सहगुणक आहे, म्हणून इथे फक्त 4 येणार आहे. इथे वजा चिन्ह आहे, इथे 4 येणार आहे आणि एक्स आणि वायचा गुणाकार एक्स वाय होईल. अधिकचं चिन्ह देऊया, 4चा वर्ग करूयात 16 आणि वायचा वर्ग होईल वाय वर्ग. अशा पद्धतीने तुम्हाला एक्स घन अधिक 64 वाय घन त्याचे अवयव मिळणार आहेत. पहिल्या कंसामध्ये एक्स अधिक 4y, दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग वजा 4xy अधिक 16y वर्ग.